मराठा समाज हा आर्थिक दृष्ट्या अजूनही अनेक लोक अशा समाजामध्ये की आर्थिक कमकुवत आहे, बेरोजगार आहे, आरक्षण देण्याची गरज आहे। देवेंद्रजींनी 14 ते 19 या सरकारमध्ये मी स्वतः मंत्री होतो, त्यांनी स्वतः मराठा समाजाच्या आरक्षणाची समिती तयार केली आणि आरक्षण देण्याचा निर्णय झाला। सुप्रीम कोर्ट हायकोर्टमध्ये निर्णय टिकला, नतद्रष्ट उद्धव ठाकरेचं सरकार आल्यावर त्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टामध्ये योग्य पद्धतीने आपली बाजू मांडली नाही। आता तेव्हा शरद पवार साहेब या सर्व सरकारचे कर्ते धरते होते, मग पवार साहेबांना माहित आहे की देवेंद्रजींनी हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये आरक्षणाला बऱ्यापैकी त्या ठिकाणी भूषमुळाला टिकवलं। मग पवार साहेबांनी तेव्हा योग्य वकील लावून आपल्या उद्धव ठाकरेंना, लाडके मुख्यमंत्री त्यांचे, त्यांना का सांगितलं नाही की बाबा काही करा, 50 वकील लावा, कसंही करा, मांडा आणि मराठा समाजाचं आरक्षण जाऊ देऊ नका।